मध्य प्रदेश एवं वराड़ प्रांत में बुनकर पेशा अपनाने से हल्पा एवं हल्बी समुदाय का कोष्ठी जाति से पंजीकरण हुआ है, जिस कारण इस समाज के नागरिकों को उनके आधिकारिक आरक्षण मिलने में कठिनाई हो रही है, जिसके चलते यह मुद्दा विधायक प्रवीण दटके ने शीत सत्र सदन में उठाया, जहां उन्होंने कोष्ठी पंचीकृत हल्पा हल्बी समाज को आरक्षण देने की मांग की। माननीय सभापति महोदय, या धरती पर नागपुर शहर एक हल्बा समाज है, आणि गेल्या 7 दिवसापासून एक तरुण प्राध्यापक अभय कुमार धकाते उपोषणाला बसले आणि उपोषण सुरू आहे। हल्बा समाजाचा विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्ही ठेवला। हल्बा समाजाचे परसराम नंदवार यांनी आरक्षणाकरता उच्च न्यायालयात केस दाखल केले आणि ऑक्टोबर महिन्यात 23 मतदान निर्णय आला। निर्णयात काय म्हटलं, कोष्टी हा व्यावसायिक शब्द असून हल्बा ही जात आहे आणि हल्बी ही भाषा आहे, त्यामुळे या संबंधी राज्य सरकारनी योग्य ते निर्णय घेऊन केंद्र सरकारला कळून हल्बा समाजाला न्याय दिला पाहिजे अशी त्यात मागणी करण्यात आली। मी एकच मिनिटात त्याची पार्श्वभूमी सांगतो। हल्बा समाजाचा समावेश होण्याकरता शासनाने तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे। पूर्वीच्या मध्य प्रांतात व वराड प्रांतामध्ये विणकर हा व्यवसाय होता आणि हा विणकर व्यवसाय असल्यामुळे कोष्टी नोंदी हल्बा आणि हल्बी समाजाच्या नागरिकांच्या हक्काचे आरक्षण मिळण्यात अडचणी आल्या। तसेच अतिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ मिळण्यास अडचण निर्माण झाल्या। हल्बा हे मूळ निवासी आहे असून त्यांनी विणकर व्यवसाय आत्मसात केल्यामुळे त्यांच्यासमोर कोष्टी मिश्रित करण्यात आली। सन 1931 विस्तृत जनगणनेचा आधार घेऊन शासनाने 1936 मागास जाती मूळ निवासी जमाती यादी मान्य केली आणि दिनांक 4 डिसेंबर 1941 रोजी शासनाने परिपत्रक निर्मित करून नागपूर, भंडारा, चांदा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये निवासी हल्बा जमातींना मूळ निवासी जमात म्हणून समावेश केला। वरील पार्श्वभूमीच्या आधारावर राष्ट्रपतींनी 6 सप्टेंबर 1950 रोजी घटनेच्या 342 कलमे अंतर्गत आदेश निर्गमित करून हल्बा मूळ निवासी जमातीला अनुसूचित जातीचा दर्जा प्रदान केला।